तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे झालेल्या महाभयंकर अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने हडपसर येथील फातिमा नगर चौकामध्ये श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या श्रद्धांजली सभेत पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, माजी मंत्री देखील उपस्थित होते. परदेशी त्याचबरोबर या श्रद्धांजली सभेला आवर्जून उपस्थित राहिलेले माजी मंत्री, माजी आमदार रमेशदादा बागवे, अभिजित चाजे, लताताई राजगुरू, सुजाताई शेट्टी, नीताताई राजपूत, रणनीताई त्रिभुवन, पहिले महिला महापौर कमलताई व्यवहारे, अजित दरेकर, रफीक शेख, मुख्तार शेख, त्याचबरोबर शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष संगीताताई तिवारी, त्याचबरोबर साई केदारी, सीमाताई सावंत, सोरसे साहेब आणि अविनाजी बागवे, सर्व ब्लॉक अध्यक्ष, आजची ही श्रद्धांजली सभा भारतामध्ये सर्वात मोठी रेल दुर्घटना घडली या संदर्भामध्ये आपण ही श्रद्धांजली सभा आयोजित केली. मी याला दुर्घटना म्हणणार नाही, कारण ही हत्या आहे. कारण जी दुर्घटना घडली हा केंद्र सरकार आणि रेल्वे सरकारच्या अकार्यक्षमतेचा टाइम बॉम्ब होता. तो आज ना उद्या होणार होता. आणि मी असं का बोलतो तो टाइम बॉम्ब होता, तर लक्षात घ्या, गेल्या दोनच वर्षामध्ये 2021 संसदीय समितीमध्ये आणि त्याचबरोबर कॅगच्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं होतं की रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये जे बजेटमधली तुम्ही कपात कमी केली, 26% कपात कमी केली, त्याचा हा नतीजा आहे. हे जो टाइम बॉम्ब आहे मी त्यासाठी सांगतो, 26% बजेट तुम्ही कपात केली. त्याचबरोबर दुसरं, या रेल्वेमध्ये 4,18,000 कर्मचाऱ्यांपैकी सी कॅटेगरीचे 3,11,000 कर्मचारी. मी सी कॅटेगरीचे 3,11,000 कर्मचारी का बोलतोय, हे 3 लाख कर्मचारी हे रेल पटरीचे मेंटेनन्सवाले, हे सिग्नलचे मेंटेनन्सवाले, फील्ड वर्कवर काम करणारे 3,11,000 कर्मचारी आजपर्यंत केंद्र सरकारने भरले नाही. त्याचबरोबर बी कॅटेगरीचे लोकं,